नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे आपलं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, त्याच्याविषयीची माहिती आपण बघणार आहोत। जी की विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभाग जिल्हा परिषद अंतर्गत असणार आहे। याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कुठली कुठली पदं भरली जात आहेत, त्याचबरोबर एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, जॉब लोकेशन काय असणार आहे, अशी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यासाठी शेवटपर्यंत पाहत राहा। चला तर पाहूया डिटेलमध्ये सविस्तर जाहिरात। तर विद्यार्थी मित्रांनो, पहिली जाहिरात या ठिकाणी ओपन झालेली आहे। सर्वप्रथम आपण याच्यामध्ये कुठली पदं भरली जात आहेत त्याच्याविषयीची माहिती घेणार आहोत। या ठिकाणी 5 संवर्गाची पदं भरली जात आहेत, अशा 2 जिल्ह्यामध्ये ह्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत। याच्यामध्ये 5 नंबरचं पद आहे लेखपाल। लेखपाल पदासाठी या ठिकाणी तुमच्याकडून पदवीधर मागितलेला आहे, ज्याच्यामध्ये तुमचं बी कॉम झालेलं असेल किंवा एम कॉम झालेलं असेल, याच्यापैकी कुठलंही एक असेल तरी अप्लाय करू शकता। त्याचबरोबर तुमचं एम एस आय टी टायपिंग मराठीमध्ये 30, टायपिंग इंग्लिशमध्ये 40 आणि टॅली ई आर पी 0.9 या ठिकाणी हे तुमचं झालेलं पाहिजे सर्टिफिकेट। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी अनुभव असलेच देखील प्राधान्य असणार आहे, अनुभव कंपल्सरी नाही। तर 18,000 पर मंथ तुमच्यासाठी पेमेंट असणार आहे। त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचं पद महत्त्वाचं आहे, जे की आहे स्टाफ नर्स, ज्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो महिला देखील अर्ज करू शकतात आणि पुरुष उमेदवार देखील अर्ज करू शकतात, ज्याच्यामध्ये GNM आणि BSc नर्सिंग झालेलं असेल तुमचं आणि MSIT सर्टिफिकेट असेल तर अप्लाय करू शकता। याच्यामध्ये जवळजवळ 24 टोटल जागा भरल्या जात आहेत, 20,000 पर मंथ तुम्हाला पेमेंट असतो। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कॅटेगरीनुसार देखील जागा तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील। त्याच्यानंतर पुढचं पद आहे औषध निर्माता। औषध निर्माता या पदासाठी तुमचं डी फॉर्म किंवा बी फॉर्म याच्यापैकी एक झालेलं असेल तरी अप्लाय करू शकता आणि काउन्सिलचं रजिस्ट्रेशन पाहिजे, ज्याच्यामध्ये 17,000 पर मंथ तुम्हाला पेमेंट असणार आहे। त्याच्यानंतर पुढचं पद आहे स्थित साखळी तंत्रज्ञ। स्थित साखळी तंत्रज्ञ ज्याचं की कोल्ड चेन टेक्निशियन आहे, ज्याच्यामध्ये बघू शकता या ठिकाणी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे 10वी उत्तीर्ण पाहिजे तुम्ही या ठिकाणी आणि तांत्रिक अहर्ता म्हणजे तुमच्याकडे या ठिकाणी टेक्निकल एज्युकेशन देखील त्यांनी मागितलेलं आहे, ज्याच्यामध्ये या ठिकाणी बघू शकता तंत्रशिक्षण मंडळाचे यांत्रिकी किंवा विद्युत अभियांत्रिकी 3 वर्षाचा या ठिकाणी पदविका उत्तीर्ण किंवा या ठिकाणी बघू शकता तुमच्याकडे NCVT सर्टिफिकेट जर असेल, 2 वर्षाचा ट्रेड जर तुमच्याकडे असेल तरी अप्लाय करू शकता। त्याचबरोबर या ठिकाणी 17,000 पर मंथ त्यासाठी पेमेंट असणार आहे। ह्या सर्व जागा ज्या भरल्या जात आहेत जिल्हा परिषद अंतर्गत भरल्या जात आहेत। त्यानंतर वैद्यकीय अधिकारी ज्याच्यामध्ये या ठिकाणी बघू शकता MBBS मागितलेला आहे, 60,000 पर मंथ पेमेंट असणार आहे। आता विद्यार्थी मित्रांनो ह्या जागा ज्या असणार आहेत त्या असतील जिल्हा परिषद औरंगाबाद। औरंगाबाद जिल्हा परिषदसाठी जागा असतील 19 जानेवारी 2022 पर्यंत पोस्टाद्वारे किंवा प्रत्यक्ष जाऊन तुम्हाला अर्ज द्यायचा आहे। हा अर्ज देण्याच्या अगोदर सर्व या ठिकाणी जाहिरातीमध्ये त्यांनी डिटेल्स दिलेले आहेत। आता ही जाहिरात जी असते ती NHM अंतर्गत 11-11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्टवर असते। 11-11 महिन्याला तुमचं कॉन्ट्रॅक्ट जे असतं ते प्रत्येक महिन्याला रिन्युअल होत असतं, त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो नक्की अर्ज या ठिकाणी करा। त्यांनी विद्यार्थी मित्रांनो फीज यावेळेस जास्त ठेवलेली आहे, फीज देखील याच्यामध्ये दिलेली आहे त्यांनी। त्याचबरोबर सिलेक्शन कसं होणार त्याबद्दलची या ठिकाणी माहिती दिलेली आहे। बघू शकता आपण तुमच्या शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवरून तुमची निवड केली जाते आणि त्याच्यानंतर तुमची या ठिकाणी एक इंटरव्ह्यू घेतला जातो, ज्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे तुमच्या शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवर ज्याला जास्त मार्क असतील त्याचं सिलेक्शन अगोदर केलं जातं। वयोमर्यादा देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे। फीज विद्यार्थी मित्रांनो खुल्या प्रवर्गासाठी त्यांनी 500 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट ठेवलेला आहे, जे की डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी औरंगाबाद यांच्या नावाने काढायचा आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी 250 रुपये ठेवण्यात आलेला आहे। तर ही सर्व विद्यार्थी मित्रांनो जागा ज्या आहेत त्या औरंगाबाद जिल्हा परिषद अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सुटलेले आहेत, अशा पद्धतीचा ऍप्लिकेशन फॉर्म त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। त्याच्यानंतर महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो पुढची जाहिरात आहे ती म्हणजे या ठिकाणी बघू शकता जिल्हा परिषद भंडारासाठी। जिल्हा परिषद भंडारामध्ये विद्यार्थी मित्रांनो मेडिकल ऑफिसर MBBS स्टाफ नर्सच्या टोटल 95 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत, फिजिशियनच्या देखील जागा भरल्या जात आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यासाठी अप्लाय करताना तुम्हाला फक्त ईमेलवरती अर्ज करायचे, स्वतः जायची कुठं गरज नाही, ईमेलवरती स्कॅन करून तुम्ही अर्ज करू शकता। NHM या ठिकाणी बघू शकता पदभरती 2020@gmail.com हा त्यांचा मेल ID आहे। 13 जानेवारीपर्यंत तुम्हाला अर्ज मेलद्वारे या ठिकाणी पाठवायचे आहेत। एक्सपिरियन्स मागितलेला नाही, पेमेंट वगैरे सर्व याच्यामध्ये दिलेलं आहे, डॉक्युमेंट काय जोडायचे, अर्ज नमुना वगैरे सर्व त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे, जो की विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत या ठिकाणी ही भरती असणार आहे। तर अशा पद्धतीने 2 जिल्ह्याच्या या ठिकाणी जाहिराती ज्या आहेत त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत। नक्की विद्यार्थी मित्रांनो यासाठी अर्ज करा। दोन्ही PDF फाईलचे लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे। त्याचबरोबर तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत मित्रांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना जॉबविषयीची माहिती भेटेल। धन्यवाद।